नमस्कार मंडळी. कुठेतरी वाचलं होतं की पक्ष्यांचं एक जोडपं आपल्या पिलांना उडायला शिकवण्याचा प्रयत्न करत होतं. त्यांना आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं भरवणारी त्यांची आई उंच ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या घरटातून त्या पिलांना अलगद ढकलून द्यायची. आणि त्याच्यानंतर ते पिल्लू जेव्हा घरट्यातून पडत आहे त्यावेळेला आपले पंख हलवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु पंखांमध्ये अजूनही बळ नसल्यामुळे ते उडू शकत नव्हते. त्यावेळेला अलगद त्यांचे वडील पक्षी जे आहेत ते जाऊन त्यांना पंखांवरती झेलायचे, राईट, आणि त्यांना आणून पुन्हा घरट्यामध्ये ठेवायचे. आणि काही वेळानंतर पुन्हा हीच प्रक्रिया चालायची. काही वेळानंतर कधीपर्यंत, जोपर्यंत त्या पक्ष्यांना स्वतःच्या, त्या पक्षाच्या पिलांना स्वतःच्या पंखांवरती विश्वास येऊन ते उडायला शिकत नाही तोपर्यंत ही गोष्ट चालायची. मित्रांनो, यात दोन भाग दिसतात. एकीकडे तर त्या पिलांना जे खरे चॅलेंजेस आहेत आयुष्याचे ते दिसावेत म्हणून त्या परिस्थितीमध्ये त्यांना ढकलून द्यायचं, हे एक काम आलं. आणि दुसरीकडे त्यांची अजून ताकद झालेली नसताना त्यांना अलगद झेलून घ्यायचं आणि पुन्हा आणून घरट्यामध्ये टाकायचं, पुन्हा त्यांना एक थोडासा विश्वास द्यायचा, ह्या दोन गोष्टी आहेत. मित्रांनो, शिक्षक म्हणून काम करत असताना ही आई आणि वडिलांची जी भूमिका आहे ती एकत्रितपणे एकाच व्यक्तीला करायची असते. एका बाजूला त्या मुलांना सपोर्ट द्यायचा असतो. किती सपोर्ट? की जेणेकरून ते तुटून जाऊ नयेत. परंतु दुसरीकडे मला एक सांगा की फक्त सपोर्टच दिला आणि त्यांच्या स्वतःच्या क्षमता विकसित केल्या नाही आणि त्यांच्यावर विश्वास टाकला नाही, तरीसुद्धा ते डेव्हलप होणार नाहीत. त्यामुळे ह्या दोन गोष्टींमधली कसरत किती कठीण असते एका शिक्षकासाठी याची जाणीव मला असं वाटतं की सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी स्वतःसुद्धा ठेवणं आवश्यक आहे. कारण आपण शिक्षक म्हणून स्वतःला घडवत असताना या दोन गोष्टींमधला बॅलन्स आपण किती चांगल्या प्रकारे करू शकतो हे बघावं लागेल. खरं म्हणजे चॅलेंजेस द्यावे लागतील, त्यांना अधिकाधिक कठीण परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना टाकावं लागेल, परंतु असं असताना, त्यांना चॅलेंजेस देत असताना, तू ट्राय कर, तू प्रयत्न कर, परंतु तू एकटा नाहीस. जर समजा तुला शेवटपर्यंत नाहीच समजलं तर मी तुला आणखी पुन्हा दुसरी मेथड सांगेल किंवा दुसऱ्या पद्धतीनं मदत करण्याचा प्रयत्न करेल, हे असलं पाहिजे. परंतु असं असताना सर्व काही मीच सांगेल आणि त्या पद्धतीनं कर हेही नाही. तू स्वतः वाचलं पाहिजेस, स्वतः विचार केला पाहिजेस, स्वतःच्या पद्धती शोधून काढल्या पाहिजेस, या भूमिका आपल्याला घ्याव्या लागतात. त्या पक्षाला, म्हणजे ते खरं खोटं मला माहिती नाही, ज्याही पुस्तकामध्ये मी वाचलं, परंतु ती गोष्ट कदाचित घडलेल्या घटनेप्रमाणे खरं की खोटं हे मला माहिती नाही, परंतु फिलॉसॉफिकली आपण बघायला गेलं तर आयुष्य असंच आहे. ज्या पक्षाला उडायला शिकायचं असेल तर त्याला दोन्ही गोष्टी लागतात. त्याला एकतर ढकलून द्यावं लागतं त्या चॅलेंजिंग परिस्थितीमध्ये, जेणेकरून त्यांनी स्वतःचे स्वतः प्रयत्न करावेत, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये त्याला इनफ असा सपोर्ट द्यावा लागतो. मित्रांनो, या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन घेऊन आपण सगळे पुढे जाऊयात. जे माझे विद्यार्थी मित्र असतील त्यांच्यासाठी मेसेज हाच आहे की जेव्हा आपल्याकडे चॅलेंजेस येतात, चॅलेंजिंग सिच्युएशन्स असतात, कठीण प्रॉब्लेम्स असतात, न समजणारे कन्सेप्ट असतात, नवीन विषय वाचायचा असतो, त्यावेळेला आपण मेहनत केली पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, बरोबर आहे. कारण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवून नवीन नवीन प्रयत्न करतो तेव्हाच खऱ्या अर्थानं आपली ग्रोथ होत असते. प्रत्येक गोष्टीसाठी जर आपल्याला सपोर्टची आवश्यकता कायम पडत राहिली तर आपली ग्रोथ इतकी फास्ट होत नाही. तर तुम्हाला जितकं जास्त मोठी ग्लोरी मिळवायची असेल, जितकं जास्त मोठं यश मिळवायचं असेल, तितका जास्त प्रयत्न करावा लागेल की चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये स्वतःहून जायचं आणि स्वतःहून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. सो आय होप तुम्हाला जे काही मला सांगायचं आहे ते कळलं असेल आणि माझा मेसेज तुम्हाला कळला की नाही. मेसेजमध्ये मला नक्की सांगा, कमेंट्समध्ये मला सांगा आणि आपला अभ्यास कंटिन्यू करा. धन्यवाद. All the best.